पावसा तालुक्यात शनिवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे लागवड केलेल्या ऊस मोठ्या प्रमाणात वादळाने भुईसपाट झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उत्पादनामध्ये सुद्धा घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसा तालुक्यातील गुरखेडा भागासह तालुक्यात शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री 6 वाजताच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांचे ऊस भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत होते. खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र असणाऱ्या गोळखेडा भागासह अनेक गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऊस आडवा पडल्याने ऊसाचे वजन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधव करत आहेत. औसा तालुका प्रतिनिधी विलास तपासे. News Maharashtra Today.